काँग्रेस पक्षाची सर्वात मोठी ताकद म्हणजे काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांना एकत्र जोडण्यासाठी तसंच त्या कार्यकर्त्यांमार्फत काँग्रेस पक्षाचे विचार देशभरातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून प्रोजेक्ट शक्तीची सुरुवात करण्यात आली आहे. या प्रोजेक्टची चिमूर विधानसभा क्षेत्रात जोरदार सुरुवात करण्यात आली. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे गटनेते सतीश वारजूरकर यांनी शक्ती या प्रोजेक्टसाठी एक खास रथ तयार करून घेतला आहे. त्या रथाचे नेरी शिरपूर जिल्हा परिषद क्षेत्रात आगमन झाले. यावेळी येथील जनतेला शक्ती प्रोजेक्टची माहिती देण्यात आली. यावेळी सतीश वारजूरकर, संजय डोंगरे, रोशन ढोक, संजय घुटके, विजय डाबरे, अविनाश अगडे हे उपस्थित होते. सर्व जनतेशी कनेक्ट होण्याच्या दृष्टीने शक्ती या प्रोजेक्टची स्थापना केली. शक्ती या प्रोजेक्टच्या माध्यमातून गावागावातला कार्यकर्ता हा डायरेक्ट राहुल गांधीशी जोडणार आहे. राहुलजी गांधींचे या देशामध्ये होणाऱ्या घडामोडी या सर्व गोष्टीची मेसेजच्या माध्यमातून देशातल्या या शक्ती प्रोजेक्टच्या माध्यमातून ते सर्व जुळणार आहेत आणि त्यांना सर्व या देशातल्या घडामोडीचे निरोप मिळणार आहेत. या देशामध्ये काय चांगलं होत आहे, काय वाईट होत आहे, ह्या सर्व गोष्टी या मेसेजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. या दृष्टिकोनातून शक्ती हा प्रोजेक्ट चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये मी चिमूर विधानसभेचा प्रमुख समन्वयक म्हणून या सर्व जनतेशी राहुलजी गांधी यांच्याशी जोडण्यासाठी या शक्ती प्रोजेक्टचा एक रथ तयार करून गावागावामध्ये जाऊन जिल्हा परिषद सर्कलनिहाय गावनिहाय कमिट्या बनवून या शक्ती प्रोजेक्टचा गावागावामध्ये जाऊन त्यांची वोटर आय डी घेऊन आणि त्यांचा प्रचार व प्रसार माध्यम करून आपल्या राहुलजी गांधी यांच्याशी कसे जोडता येतील या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न या चिमूर विधानसभामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही करत आहोत. काँग्रेस पक्षाची सर्वात मोठी ताकद म्हणजे काँग्रेसचा कार्यकर्ता आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना सर्व देशामध्ये जोडण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शक्ती प्रोजेक्टची एक सुरुवात केली आहे. त्या शक्ती प्रोजेक्टची म्हणजे काय आहे शक्ती प्रोजेक्ट हे आपण जाणून घेऊया चंद्रपूर जिल्हा परिषदचे गटनेते सतीश वारजूरकर यांच्याकडून.